नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चॅनल डॅशबोर्ड कसा ओपन करू शकता याबद्दल माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला तीन डॉट दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। तीन डॉटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईट हे ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे। ह्याच्यावरती टिक केल्यानंतर तुम्हाला परत क्रोममध्ये जायचं आणि यूट्यूब सर्च करायचं आहे। जसं तुम्ही यूट्यूब सर्च कराल, तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल आणि साईटलाच तुमच्या चॅनलचा लोगो दिसेल। त्या लोगोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही त्या लोगोवरती क्लिक कराल, तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येईल। त्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन यूट्यूब स्टुडिओ हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही यूट्यूब स्टुडिओ यावर क्लिक कराल तर तुमच्यासमोर तुमचा चॅनलचा डॅशबोर्ड ओपन होईल। हा चॅनलचा डॅशबोर्ड जसं तुम्ही लॅपटॉप कॅम्प्युटरवर यूट्यूबचा डॅशबोर्ड ओपन असतो दिसतो, त्याप्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ह्या डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलचे सबस्क्राईब, वॉचिंग टाईम, बरेच असे काय आहेत ऑप्शन तुम्हाला सर्व दिसून जाईल। आणि जे पण तुम्हाला काय सेटिंग करायचे आहेत, बेसिक सेटिंग काय असतील, त्या तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।